काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे अनेक लाटा येतील अनेक जातील मात्र काँग्रेस हा गोरगरिबांच्या व सर्वसामान्यांच्या विकासाचा शाश्वत विचार आहे वाढवण्यासाठी तरुणांनी अधिकाधिक सक्रिय होणं गरजेचं असून त्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शंभर टक्के डिजिटल सभासद नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असं कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं उद्या सात फेब्रुवारीपासून जिल्ह्यात काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे त्या अनुषंगानं आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाबाबत व जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाबाबत तालुकानिहाय सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज उर्फबंटी पाटील म्हणाले काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी सर्वांनी राज्यात काँग्रेस पक्षाला उभारी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे तरुणांना काँग्रेसमध्ये मोठी संधी असून सर्वांनी राष्ट्रीय एकात्मता लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवावा काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळापर्यंत पक्षाचं काम आणि ध्येय धोरणं पोहोचवावीत असं आवाहन यावेळी केलं त्यानं आज दिवसभरामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ हातकणंगले गगनबावडा इचलकरंजी शहर भुदरगड शिरोळ कागल गडिंग्लज आजरा आणि चंदगड तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शंभर टक्के डिजिटल सभासद नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं वा असं आवाहन करण्यात आलं मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप आडसोळ